अच्छा पाण्यात वाहून जाण्याची स्थानिकांनी सुखरूप सुटका केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातली ही घटना आहे. देगाव इथल्या व्यंकट मोरे आपल्या चार जनावरांसह गावाकडे येत होते, पण पावसामुळे नाल्याला पूर आलेला. पुलावरून पाणी वाहत असताना व्यंकट मोरे यांनी चार जनावरांसह पूल पार करण्याचा प्रयत्न केला, पण प्रवाह जास्त होता त्यामुळे चारही जनावरं वाहून गेली. मोरे सुद्धा वाहून जात होते, पण सुदैवानं त्यांना एका झाडाचा आधार घेता आला. मोरे झाडावर जाऊन बसले. ग्रामस्थांना ही बाब कळल्यानंतर तिथे गर्दी झाली. मदतीची वाट न पाहता काही ग्रामस्थ युवकांनी पुढाकार घेत दोरी बांधून मोरेंना काढण्याचा प्रयत्न केला. युवकांनी मोरेंना झाडावरून खाली उतरून सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून. सतीश, काय या भागातली परिस्थिती आहे आता? अजूनही इथे असाच पूरसदृश्य परिस्थिती आहे? काल दुपारी आणि सकाळी पहाटेच्या सुमारास मुसळधार असा पाऊस झाला होता. दुपारनंतरही पावसाचा जोर हा कायम होता आणि विशेषतः नायगाव आणि मुखेड तालुक्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी झालेली होती. नायगाव तालुक्यातील देगाव येथेही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने ओढे आणि नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत होतं. यातच देगाव मधील एक शेतकरी आपल्या चार जनावरांसह या ओढ्यावरून आलेल्या पुलावरून जाण्याच्या प्रयत्नात अशा प्रकारे झाडावर अडकले आणि त्यांना काही ग्रामस्थांनी आणि युवकांनी बाहेर या जोरदार प्रवाह असलेल्या पाण्यातनं बाहेर काढलेल्या या ग्रामस्थांनी. धन्यवाद सतीश संपूर्ण माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे